असं वाटतं गाडी फ्रीजर मध्ये ठेवलेली रे. आणि हे बघा तोंडातून वाफा येतात आमच्या. एवढी थंडी पडली बापरे. बेलोसीच्या अगोदरचा घाट उतरतो आणि फॉग. इंडिया मे क्या चल रहा है, शपथ काय फॉग आहे, हे डेंजर वाला फॉग आहे रे, खतरनाक फॉग आहे मित्रांनो. एवढं गार पडलंय ना, हे बघा पाणी जमा झालंय केसांवर. हे बघा मालक थकलाय, थोडं थांबा ना, थांबूया. आंबेत बसस्थानक आणि हे आंबेत डेपो, आंबेत डेपो पूर्ण फॉगी फॉगी झालाय. आणि या रोडने जाताना एक एक असे बंगले आहेत ना, सुंदर घर आहेत, एकेकाचे स्ट्रक्चर असे बघाल ना, असे व्यवस्थित बांधले. हे बघा इतकी सुंदर अशी घर बांधली ना. हा एक बंगला लाईनी मध्ये आहेत सगळे. तर मित्रांनो हा जातो रोड मुळशी आणि पुण्यासाठी आणि आपण लेफ्ट घेतलाय पालीसाठी. तर हा रूट मित्रांनो जातो सरसगड किल्ल्याकडे. आलोत आता पाली शहरामध्ये किंवा पाली या गावामध्ये. नाही तरी मला इथे बसल्यावर लेक्चर याला फोन करून बघतो कुठे आहे तू. तर मित्रांनो ऋषी दादाने शेवटीला आपण गावावरून आता मुंबईला पोहोचतो आणि गॉगल घेतलाय. आपल्याला गॉगलच दुकान भेटलंय. गुड मॉर्निंग शुभप्रभात डबल सीटर्स फ्रॉम कुडुक. सकाळच्या या धुक्याच्या कडकडाच्या थंडीमध्ये आपण घेतोय गरम गरम चाय, काळी चाय. सोबत आहे ऋषी आणि करते आता निघायची तयारी. ऑलमोस्ट रेडी झालोय, फक्त आपल्या बाईकला आता बॅगा बांधायच्या. उजाडलंय, सहाचा प्लॅन होता निघायचा, आवडता आवडता आता 6-7 झाले. आता फटफट सगळं बांधतो आणि डायरेक्ट बाईकवर भेटतो. इथे काही पसारा ठेवलेला आपला संसार आणि आता जो संसार आपल्याला याच्यावर मांडायचा आहे. काय ऋतिक गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. ऑलमोस्ट सगळे जण उठलेत, तर उशीर झालाय, लवकर पोहोचायचंय, तर भेटू डायरेक्ट बाईकवर. मित्रांनो बॅगा लावतोय आणि रात्रभर थंडीमुळे दव पडलेत बाईकवर. ते आता दव पुसतोय आपण. असं वाटतं गाडी फ्रीजर मध्ये ठेवलेली रे. आणि हे बघा तोंडातून वाफा येतात आमच्या. एवढी थंडी पडली बापरे. कशी लावणार रे, साईडला लावणार रे, साईडला लावणार डिक्कीत. गाडी धुवायची काही गरजच नाही, असंच सगळं साफ होते. तरी अजून थंडी पडेल ना, अजून थंडी पडेल. आता सुरुवात आहे. बॉक्स आपण पॅक केलाय आणि इथे एसटी आलंय सकाळची. ही कोणती एसटी आहे का की परळला झालं का? परळ जाऊ का? मी जातो आडगावातली एसटी. ती सकाळी 5:30 ला गेली. मी सकाळी उठलो ना तेव्हा कुडूक परळ गुजरते. चला काकी येतो. चला का हो चल रे येतो काकी. चल बांधलं ना घट्टा. धक्का मार ऋषी. एक इथून जाव्या मागून. नाही इथून जाव्या ना, नको चल इथून जाव्या. बस वरती घेऊ ना. चला येतो काकी. चल दे हो हो आता येईल ना नेटवर्क पुढे गेलो की. बसला व्यवस्थित एकदम. चला येतो. चल गुर्रम आजचा दिवस 0 अपघाताचा. तर गुड मॉर्निंग शुभप्रभात डबल सीटर फ्रॉम कुडुक खुर्द. परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आम्ही. निघतोय आता. एक गुलाबी थंडी अंगाला शहारा देते. चला. ओ माय गॉड आपण पेट्रोलची चावीच लावायला विसरलो. चावीवरून आठवलं ऋषीची सगळी फॅमिली इकडे आली आहे आणि ऋषीचा मधला भाऊ आला मुंबईवरून आणि त्याने घराची चावी कुठे ठेवली आठवतच नाही त्याला, इतकी हरवली. तर आता त्याला टेन्शन आले कारण दुसरी चावी सुद्धा नाही त्यांच्याकडे आणि चावी बनवावी लागेल त्याला. माझ्या आईला रोड कुठे आहे माझ्या वायझरवर धुकं जमा झालं. फॉग वरतीच ठेवतो. तर असं काही सकाळचा नजर आहे ऋषीच्या गावाच्या. इथून बौद्धवाडी पास केली आणि आता येईल हनुमानवाडी. मस्त वाटतं रे, खूप छान वाटतंय सकाळ सकाळ निघालोय. तर एकदा आपण चेक करूया. पाकिट घेतलं, मोबाईल माझा खिशात आहे, मी माझे चार्जर सगळे भरले, कपडे वगैरे भरले ना, माझा अंडरवियर हा ठीक आहे अंडरवियर पण भरला, ते सगळं ऑइल बिल पण भरलं, गाडीला कॉल ऑइलिंग पण केलं. आता फक्त
मस्त पेट्रोल भरायचं पुढे जाऊन, ते पुढे जाऊन भरू. तर परतीचा प्रवास सुरू झाला मित्रांना. तर नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील, ज्याला बाईक राईड करायला आवडते, भटकंती करायला आवडते, ट्रेकिंग करायला आवडते आणि यासोबत आपल्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलवर स्वागत करायला आवडतं, ज्याचं नाव आहे डबल सीट विथ स्वप्नील. तुमचा स्वप्नील प्रवास करतो या खेडेगावाच्या रोड मधून, त्याच्या पल्सर 135 म्हणजे रेस गुर्रम वर सोबत आहे आपल्या पिलियर म्हणजे डबल सीटर ऋषी जाधव, द मॅन फ्रॉम कुडुक अँड भाईंदर. आता झालं असं की ऋषीला जायचे कामा. आता कामा कोण बोलतो? आमचा विशांग. पप्पा कुठे गेले? कामा. ऋषीला जायचंय कामा, 12 पोहोचायचंय. पण अशी काही घाई नाही आपल्याला, वाजलेत आता 7:30. रोड थोडा खराब आहे. जर तुम्हाला संपूर्ण रोड वगैरे सगळं बघायचं असेल, हे गाव कसं आहे, तर आपण एक सेपरेट पूर्ण सिरीज बनवली आहे इथे, नक्की जाऊन बघा. प्लेलिस्टचं नाव दिसत असेल आय बटन वर. तर मित्रांनो, बेलोशीच्या अगोदरचा घाट उतरतो आणि फॉग. इंडिया में क्या चल रहा है, शपथ काय फॉग आहे, हे डेंजर वाला फॉग आहे रे, खतरनाक फॉग आहे. क्या क्लायमेट हुआ है, वा मस्त. तर हे उत्तर त्या लोकांसाठी असेल जे विचारतात की सकाळ सकाळ राईडला जाऊन काय बघायला मिळतं. तर हे सगळं अनुभवायला मिळतं, ही थंडी, ही गर्मी, हे रोड, हा सूर्य, हा डॉगू, हे मोती. आणि पोहोचलो आपण बेलोशीला, जरा फोन करून घेऊया आणि डायरेक्ट भेटूया आपण तुडीलला. 20 minutes later. तर मित्रांनो, पोहोचलोय तुडील फाटा. तुडील फाट्याला थांबलेलो, थोडा चाय ब्रेक घेतलेला. एवढ्या कडाक्याच्या थंडीत चाय जरुरी आहे मित्रा. तर चाय पी आलो आणि निघालो आता आंबेच्या दिशेने, माफुरल आंबे. सांगायचं तर यावेळी आपण वेगळ्या रूटने जातोय मुंबईला. नेहमी आपण महाडवरून जातो इथे आलो तर, किंवा दापोलीत असलो तरी लाटवन मार्गे जातो आपण. पण यावेळी आपण जातोय ते आंबेत मार्गे आणि तो रूट असा असणार आहे, सांगतो. कुडूक, तुडील, माफुरळ, आंबेडकर, गोरेगावला न बाहेर पडता, गोरेगावच्या अगोदरच आतून मोरव्याचा रोड जातो, तो डायरेक्ट माणगावला बाहेर पडतो. व माणगावला त्यानंतर सरळ पालीखोपोली पकडायचा, निजामपूर वगैरे आहे आपल्या ओमदिगेचं गाव, तिथून करत भिरा करत पालीखोपोली करत पनवेलला बाहेर, ओल्ड पुणे एक्सप्रेसवेला आणि मग पनवेल आणि आपला नेहमीचा रूट. तर असा काही रूट आजचा असणार आहे. अजून 199 किलोमीटरची जर्नी बाकी आपली. खूप दिवसानंतर, खूप वर्षानंतर मी आमच्या जुन्या रोडला प्रवास करणार आहे. एवढा नाही, थोडाच पॅच असेल तो. ऍक्च्युली आंबेतला पण जायला दोन रूट होते. पहिला म्हणजे होता, एक म्हणजे शेनाळे मार्गे पण मी आंबेतला गेलो असतो आणि एक होता तुडील मार्गे. म्हटलं आपण तुडील मार्गे जाऊया. आता कधीतरी दापोलीला आलो आपण, तर मग गोरेगाव मार्गे जाऊया, बघूया आपला जुना रोड, जो जुना हायवे होता दापोलीला जायचा, त्याच्याने एकदा प्रवास करू. सगळी तयारी केली आणि मस्त आता एवढंच हे स्पीड ब्रेकर असे टाकलेत ना टर्निंगला, करून सुसाट येईल आणि आपटेल. तर आता चांगले रोड लागलेत. बापरे मित्रांनो, फॉग बघा, फॉग. माझ्या हेल्मेटच्या व्हायझरवर फॉग होता म्हणून हेल्मेटच्या व्हायझर वरती गेला आणि आता चष्म्यावर पण फॉग बसतोय. अरे बापरे, पाणी जमा झालं रे. विजिबिलिटी 60% झाली आहे. ऋषी चष्मा वगड, आता काय दिसत नाही. थांबतो, भेटलं ठेवला. ओवळे या गावात पोहोचलोय आणि आता चष्मा काढलाय, त्याच्यावर पण फॉग जमा झालाय. होतं काय चष्मा काढल्यावर काय दिसत नाही हे बघ. अरे गोप्रो भिजला रे पूर्ण, गोप्रो पुसायला लागेल. धूरवाला येऊन गेलाय मित्रांनो, जरा मच्छर जास्त झालेले इकडे आणि धूर सोडून गेलाय. अरे वा घार. भाई धुक्यातून यायचं कोणतं? अरे याची लाईट पण दिसत नाही. अरे पण पाऊस पडतोय की काय, तेव्हा हातावर पाणी पडलं. तर मित्रांनो, आपण माळशेजला आलोय. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग दादा, गुड मॉर्निंग. मित्रांनो
एवढं गार पडलंय ना हे बघा, पाणी जमा झालंय केसांवर. हे बापरे खूप गार पडलाय आणि आपल्याला गोप्रो जरा पुसावा लागेल. रिस्क नाही घेऊ शकत, नो रिस्क, नो रिस्क बाबा, नो रिस्क. काय गार पडले रे खरच. हे बघ ग्लास वर तर पूर्ण पाणी पडलंय, पूर्ण पाणी जमा झालंय. हो ना, चष्मा पण पुसून घेतो. त्याच्याने जाऊया. तो बाईक वाला दादा बोलला की या रोड ने जा, चांगला रोड नाही आता आपण तोच रोड. बस पाटलांचा बैल गाडा गाडा. इथे काम चालू असतो, आपल्याला भेटला नसतो जायला. मित्रांनो, मी पण हा पहिल्यांदा असा प्रकार पाहिला. पावसातून आपण गाडी चालवले, पूर्ण थंडीतून चालवले, गर्मीतून चालवले, धुळीतून चालवले, चिखलातून चालवले, दव पडताना पण चालवलेली, दुःख पडताना पण. हे प्रथमदा अनुभवतोय मी, हे असं पाणी वगैरे साठलेलं केसांवर. खरंच सगळीकडून पाणीच टपकतंय. आता थोडं पुसावं लागेल मला. आणि जस जसं पुढे जातोय तस तसं तर अजूनच दुःख वाढत चाललंय. एवढं वाटलं नव्हतं एवढं असेल दुःख ना. मित्रांनो, एकच भीती आहे की बिना हेडलाईट गाड्या येतात ना तर या दुखातून प्रवास करताना थोडं डेंजर आहे. कारण आपल्या समोर पण हा ट्रक चाललाय ना, जसं वायझर बंद केलं तसं धुकं आला, दिसत पण नाही. आता या ट्रकलाच बघा, याला ब्रेक लाईट नाही काय नाही. आता याने मध्येच ब्रेक मारला तर मी काय करू, पप्पी घेईन ना मागून त्याची. ही पण समोरून गाडी येते, हेडलाईट आता दिसली बघ ना. विचार कर 9 वाजले, सकाळी 7-8 वाजता काय असेल. ऋषी बॅग घे ना नीट. हा काय घाट आहे की काय, वराठी वराठी वाले डबल सीटर सबस्क्राइब सबस्क्राइब. मला वाटतं घाट सुरू झाला आता. हो काका फुल एन्जॉय करत जाताय ना. ऋषीने थम्सअप घेतलेला साधा आणि हा काय करतोय. ही दुसऱ्यांदा घाट दिसली आपल्याला. पहिल्यांदा हा रोड घेतलाय मी कधी. या नाही, या रोड ने मी केव्हाच प्रवास नाही केलाय. अरे कुठे गेली ती, इव ए काहीतरी दिसलं तिला. मित्रांनो, 2.5 किलोमीटरला राईट मारायचं आपल्याला. आबा 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 कसला येतोय बो. आय आपण साईड देऊया याला जावे, नाही तर पप्पी घ्यायचा. फास्ट पाहिजे आपल्याला सांगितलंय, ड्राईव्ह सेफली. सो ड्राईव्ह सेफली, यु नो ऋषी प्लीज नियम पाळावे, आपल्याला नियम पाळावा लागेल. माझ्या जीवनामध्ये माशेच नंतर मी एवढं दुःख पहिल्यांदा बघितलं. दिस इज सिक्रेट रोड. समोर दुखं, वरती दुखं, खाली नाही, उजवीकडे दुखं, डावीकडे दुखं, दुखच दुखं. पण मला असं का वाटतं जेवढं आज जाऊ तेवढं दुखं वाढत चाललंय, कारण आता जंगल एरिया स्टार्ट होईल. सो आपल्याला आता हॉर्न मारत जावं लागेल. आणि मी आता पूर्ण चेहरा उघडा ठेवून गाडी चालवतोय ना, म्हणजे वायझर वरती करून. तर मला असं लिटरली दिसतंय की पापण्यांवर पण माझ्या पाणी आलंय, पूर्ण थंड वाटत. ट्रक 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 ट्रक. अरे हेडलाईट तर ऑन कर दादा. ए खराब खराब रोड बघ ना, ना गाडीला नंबर प्लेट आहे ना लाईट आहे. ऐक पुढे पण नव्हता माफरल फाटा. ते आंबेत पूल चालू केला, याच्यावर दाखवतोय की आंबेत पुलावरून जाऊ शकतो. मित्रांनो, आलोय आपल्या जुन्या रोडला, आंबेत फाटा म्हंटलेला मस्त. आंबेतच्या जेट्टी मधून जाऊ आता बघूया. काका आंबेत पूल चालू आहे, चालू आहे ना. थँक यू, धन्यवाद काका. वा आंबेत पूल चालू केला गेला आहे. तर हा आहे आंबेत पूल. फायनली आंबेत पूल चालू केलंय. आता मोठ्या गाड्यांसाठी पण केलं वाटतं, म्हणजे आता आपण जाऊ शकतो. खूप वर्ष वाट पाहिली दापोली मंडनगडकरांनी आंबेत पूल केव्हा चालू होईल. तरी अशा फोर व्हीलर बसेस दिसत तर नाहीयेत, पण छान केलाय, बरं झालं की खोललाय रोड. फायनली आंबेत पूल क्रॉस, नाहीतर आपल्याला बोटीने जावं लागलं असतं. आता लागेल आंबेतचा घाट. आणि आली आहे समोरून शिवशाही मंगलमूर्ती ट्रॅव्हल्स दापोली. गुड मॉर्निंग काका. आता लागेल आपल्याला आंबेतचा घाट. तर आंबेतचा घाट आपल्याला शूट करायचा आहे. हा आपला जुना रोड, श्रीवर्धन 50 जीवे आगार सरळ 50 आंबेत. गुड मॉर्निंग काका.
मित्रांनो पोहोचलोय आंबेत. मालक थकलाय थोडं थांबा ना थांबूया. आंबेत बस स्थानक आणि हे आंबेत डेपो. आंबेत डेपो पूर्ण फॉगी फॉगी झालाय. हा आंबेत डेपो आणि आता आपल्याला लागेल आंबेतचा घाट. आणि हे आहे घाटातील दुःख. खूप वर्षांनी म्हणजे बऱ्याच कालावधीनंतर मी या मार्गाने आता प्रवास करतोय. तर एक चांगली गोष्ट म्हणजे आंबेतचा पूल आता चालू केलाय. हा राईटला जातो तो मित्रांनो टोल रोड. दरड कोसळण्याची संभावना, वाहने थांबवू नये. आणि हा आहे हेअरपिन बेंड आंबेतचा. आंबेत घाटाच्या चढणीला सुरुवात झाली आहे. खूप वर्ष वाट पाहिलेली या रोडची आणि रोड पण आता सुंदर गेलाय. ऑलरेडी हा चांगलाच होता रोड, यात काय शंका नव्हती. पण बऱ्यापैकी चांगलं काम केलंय आता. आता आंबेतच्या रोड बद्दल सांगितलं ना, जेव्हा आपण दापोलीला जायचो तेव्हा हा एक आमचा मेन रूट ठरलेला असायचा. गोरेगावला की राईट मारायचा आणि आंबेत मार्गे जायचो. मग आम्ही एसटीने प्रवास करताना पप्पा बोलायचे झोपा आणि गोरेगाव सोडलं की उठवायचे. मग आम्हाला बोलायचे पप्पा की चला आता गावं बघत जा, कारण गोरेगावच्या आतमध्ये कशी गावं चालू होतात आणि चालू होतो. तर हे सगळं आम्ही बघत बसायचो. तर या सगळ्या आठवणी आहेत आमच्या. जोपर्यंत हा रूट आम्हाला लागत नाही असं वाटत नाही की आम्ही गावी आलो. त्यानंतर पुढे आपण गेलो असतो म्हणजे आता मुंबईला आलो, दापोलीला जाताना परत ते मंडनगडचं धरण, तिकडे पण बाईकने जाताना बसून बाजूला टपरी आहे तिकडे वडापाव खाण्याचा आनंदच एकदम वेगळा आहे. तर ती एक आठवण. त्यानंतर पुढे वरती बाग आहे, देशमुख बाग आय थिंक. तर तिकडे सुद्धा बसून निवांत फक्त झऱ्याचा आवाज ऐकत बसायचा, ती एक आठवण आहे. अशा वेगवेगळ्या आठवणी या रोडला कनेक्ट आहेत आमच्या. तर आता घाटातील रस्त्यांचा खेळ चालू आहे चढ उतारचा. आता कुठेतरी धुकं गायब झालंय आणि आता क्लिअर दिसतंय. वायझर लावलंय मी. जर तुम्हाला विंडचा आवाज येत असेल तर समजायचं वायझर मी वरती गेलंय. आणि थोडा क्लिअर क्रिस्टल आवाज येत असेल तर समजायचं की वायझर बंद केलंय मी. टिटवी टिटवी होती का ही? पेट्रोल टाकायचंय. जास्तीत जास्त मानगाव पर्यंत असेल, नंतर काय नेहमीचा रोड आहे. हेच मी सगळं मिस करत होतो. हा घाट वळणाचा रोड, ही झाडी, त्यामधून पास होणारा सूर्यकिरण, एक सुख सुख मिळतं मनाला. हे बघा ताम्हाणे 2 गोरेगाव 10 आणि नांदवी. आता आपण 360 चालू करूया. जरा 360 मधून व्ह्यू घेऊया.
kilometers, slight right onto Nandri, Kesturu Road. Slight right onto Nandri, Kesturu Road. Continue for 5 kilometers. तर मित्रांनो पोहोचलो आहो नांदवी, आंबेत घाट क्रॉस केला. मी कसा वाटला मला सांगा. हे बघा नांदवी, अच्छा टायर पंक्चर झालाय. मी म्हणलं असं का झालं होतं अगोदर. तर मित्रांनो आता बाहेर पडतोय आपण गोरेगाव साठी, पण गोरेगावला जाणार नाही आहोत आपण. तर बघा मसळा डावीकडे आणि गोरेगाव उजवीकडे, आपल्याला जायचं उजवीकडे. दिव्यागर आणि आडगाव पण सोड. थांब थांब दादा थांब. हा आहे गोरेगावचा रोड जो बाहेर पडतो डायरेक्ट मुंबई गोवा हायवेला. तर आपल्याला त्याच्या अगोदरच एक लेफ्ट घ्यायचंय मोरबा मार्गे. तर आहे गोरेगाव मसळा रोड आणि वा काय बनवलंय, रुंदीकरण झालेलं आहे, रिफ्लेक्टर लावलेले आहे, पेंटिंग केली आहे. छान रोड, छान रोड, खूप रोड छान केला आहे. आणि अशी छान आपली गुर्रम पण पळते आहे. सकाळचं वातावरण आहे, वाजले 9:20. असा कधी होणार मुंबई गोवा हायवे. येताना तर आमची फार वाट लागली वडखळच्या नंतर. अक्षरशः मी रडकुंडीला आलो होतो, ज्या प्रकारे तो रस्ता खोदून ठेवलेला. बापरे हा कसा हा आपला मस्त आहे. वन लेनच रोड आहे पण छान आहे. वडवली मोरबा गोरेगाव. तर काल सचिन मामाला सांगितलं की सनी तू जाताना या रोडने जा मोरबा मार्गे, जो डायरेक्ट माणगावला बाहेर पडतो. तर आता त्याच रोडने जातोय, बघू आता कसा आहे रोड. तर मित्रांनो मोरबा रोडला आहे आणि वडवली कोंडला पोहोचलोय. आणि या रोडने जाताना एक एक असे बंगले आहेत ना, सुंदर घर आहेत. एकेकाचे स्ट्रक्चर असे बघाल ना, असे व्यवस्थित बांधलेत. हे बघा इतकी सुंदर अशी घरं बांधलेत ना. हा एक बंगला लाईनीमध्येच आहेत सगळी. हे एक घर झालं, एक वरती डोंगरात आहे, एक हे घर झालं, आणखी एक हा हे घर. खूप सुंदर घरं बांधली गेलेत. ओ रायडर बघूया गाय क्रॉस करते की नाही, करते की नाही केलं. ही वाडी आणि वाडीतली घरं बघा, गावातली प्रत्येकाचा बंगला आहे, प्रत्येकाचा बंगलो. हे दुकान आहे पण तो बंगला बघा, तिकडे शाळा आहे वाटतं. एक वेगळा रोड अनुभवतोय आणि त्या रोडच्या लगतच असलेल्या गावांमध्ये असलेले घरं अनुभवतोय. हे बघा किती सुंदर आणि टापटीप घरं बांधली गेलीत. अरे वा हा एक बंगला बघा, फक्त बंगलेच आहेत रोडला, बंगले घरं. आणि प्रत्येक घर वेगवेगळ्या आकाराचं आहे. नाही तर काही वाडीत गेलो, इव्हन माझ्या गावामध्ये प्रत्येकाने सेमच स्ट्रक्चरची घरं बांधली आहेत. पोहोचलो आहोत शिरवली, शिरवली बस स्थानक. आणि ही नदी कोणती नदी आहे नो आयडिया, पण नदी होती. आणि आपल्या बाजूला ही शेती. 4.6 किलोमीटरला खालच्या रोडला राईट मारायचं आपल्याला, जो माणगावला बाहेर पडेल. आणि जरा हळू इथे थांबले लाल परी. मस्त आहे ना रोड. काका काय करताय तो बघा. आणखी घर छान होते. तर असं काही रोड आहे. आता मला आली ब्रेकचा कॉल, सुसूचा कॉल आलाय मला. बघा हे घर, बघा हे घर. वा काय घर बांधले. तर फॅन झालो मी या रोडचा. जर तुम्हाला या रोडने यायचं असेल ना, तर या घरांवरून तुमची नजरच हटणार नाही. बघा हा बघा हा एक बंगला, बंगलाच बंगला, बंगला 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 बंगला. मानगाव मोरगाव बस गेली आणि आता 800 meters वर आपल्याला राईट मारायची. पोहोचलो हो कोणत्या गावी माहित नाही. शपथ स्टँड लागला खाली, तिथे शाळा युनायटेड इंग्लिश स्कूल मोरबा. आय थिंक या रोडला मोस्ट ऑफ मुस्लिम बांधवांची वस्ती आहे. हे बघा घर काय घर बांधले. तर फिरत आलो मी. या रोडला आपण नाव देऊया द बंगलो रोड, कारण या रोडला आहेत बंगलेच बंगले. आणि आता 190, 80, 200 एक राईट आहे आणि राईट घ्यावायचा आहे. खालच्या रोड, गुगल बोलते खालच्या रोडला राईट घ्या. मला वाटतं आम्ही वरच्या रोडने आलो आणि खालच्या रोडला राईट घेतो. स्लाइट राईट ऑन टू नॅशनल हायवे 750.
123F. A little longer than a few minutes later. तर मित्रांनो, सुसू ब्रेक घेतलेला, लय जोराची लागलेली. आता हो श्रीवर्धन मसळा रोडला 3 किलोमीटरला मानगाव येईल. खूप चांगला रोड होता, म्हणजे बघा ना, तुडील तुडीलवरून आंबेत, आंबेतचा पूल, त्यानंतर आपला बंगलावाला रोड मोरवेचा, तिथून थोडा राईट वळलो, परत थोडा राईट वळलो आणि आता श्रीवर्धन मानगाव रोड. आता मानगावला बाहेर पडेल, धमाल येते. आता कुठेतरी नाश्ता करायला थांबू. मस्त वायझर पण पुसून घेतलं मी, कोपरा पण पुसला, सगळं ओलं झालेलं सकाळी सगळं. हा 3-4 किलोमीटरचा एकदम सरळ पॅच आहे, जेव्हा तुम्ही मानगाव पासून राईट मारता श्रीवर्धन साठी एकदम सरळ. रमलर शिवकी मध्ये कोणता स्पीड ब्रेकर नाहीये. इथे वाटत जत्रा भरलेली, आकाश पाहणं वगैरे आहे. 1.1 किलोमीटरला लेफ्ट टुवर्ड्स मानगाव. गुड मॉर्निंग मानगाव आणि डबल सीटर्स मानगाव मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि नेहमीप्रमाणे सीजन चालू झालाय आणि मानगाव मध्ये ट्राफिक आहे. यावेळी मुंबई गोवाने न येता म्हणजे मानगाव पर्यंत आपण आतून आलो आणि आता लेफ्ट घेतोय. काय माहिती, 89 गुगल आम्हाला राईट मारून जायचंय. वेडी, तुला माहित नाही का? गुगल ताईला माहित नाही आपल्याला सरळ नाही जायचंय. तर मित्रांनो, हा आहे मानगाव एसटी बस डेपो. मानगावला बऱ्यापैकी रहदारी असते. आता आपल्याला राईट मारायचं आहे, तर जेव्हा आपण राईटचा सिग्नल ट्राफिक एव्हरीवेअर, ट्राफिक. पण युटर्न मला मारायचाच नाही. युटर्न व्हेरी डेंजरस पडेल आम्हाला. तो युटर्न मारला तर आमची हाड बिड साबूत नाही राहणार काय. त्यामुळे गुगल तू ठरव आणि सरळ जाऊ दे. तर पकडला आता निजामपूर मार्ग आहे, ओम देगाचं गाव. ओ हो, मानगाव मध्ये येते गौतमी पाटील 1 तारखेला. तर आहोत आता खडसामुळे रोडला आणि एकदम सुसाट रोड आहे. आतील रोड आहे जे डायरेक्ट पाली खोपोलीला बाहेर पडते. पण या रोडने अगोदर सुद्धा मागच्या वर्षीच बरोबर 1 वर्ष अगोदर प्रवास केलाय मुंबईला जाताना एंटॉर्क वर. ती व्हिडिओ जाऊन तुम्ही पाहू शकता. त्यामुळे आता जास्त काही शॉर्ट जर नाही, आता लगेच व्हिडिओ संपवायची आपल्याला, कारण नेहमीचे रोड आहे ते. तर पोहोचलो आहोत कोस्ते खुर्द. 17 किलोमीटरला आता लेफ्ट मारायचं. मस्त रोड आहे एकदम सुसाट. आता आपल्याला पेट्रोल टाकायचे जे मिळेल आता आपल्याला पुढे श्री विनायक पेट्रोलियम. हे बघ, हे बघ, हे दिघेच गाव आहे. बागवाडी. हे बघ बागवाडी, हे बघ इथे बाहेर निघालो गावातून पेट्रोल. साई 36 ताई 650 टाका ना. साधा पॉवर कसा 113 ने साधा टाका. पॉवर टाकलं की चंद्रावर जाऊया. खूप सॉरी, 650 ना. पहिला इतका हिसाब तो देणे दे ताई. अगं यांना जायचा कृष्णाला ना, अंकितला पॉइंट देतो म्हणजे त्याला नको, तूच घे. हिचा हिशोब तर नको द्यायला. 650 6.8 लिटर. 650 6.8 लिटर पेट्रोल टाकून पुन्हा एकदा आपला प्रवास सुरू झालाय. मुरुड बीच 64, पाली 39. कुठे थांबायचं की नॉनस्टॉप जायचं? ऋषी म्हणतो नाश्ता करूया मग नॉनस्टॉप जाऊया. पोहोचलोय निजामपूरच्या पुढे ना. निजामपुरात पोहोचलोय आणि नाश्त्यासाठी थांबलोय. वाजले 10:17 आणि आपली टोटल बाईक चालली आहे 450 किलोमीटर. 3 दिवसात 450 किलोमीटरच चालली. आताच पेट्रोल टाकलं ऋषी बाबा. थँक्यू ऋषी बाबा. 600 वडा असं मागवले आणि ऋषीने वडा. ऋषी थोडा नाराज झालाय. थंड आहे वडा. थंडी जास्त आहे ना. टेस्ट आहे तो टेस्ट. आता नाश्ता करतो आणि बाईकवर भेटतो. मित्रांनो, वाजले 10:52. खाली जॉस नाश्ता केलाय, थोडं बरं वाटलं, पेटपूजा केली आणि पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला निघालोय. रोड खूप सुंदर आहेत. जर तुम्ही मानगावच्या आतून याल निजामपूर रोडने पाली खोपोलीसाठी, तर खूप सुंदर रोड आहे. आणि ही नदी आंबा नदी असावी.
गाय गुरु चारा खायला आले, त्यांचा पण नाश्त्याचा टाइम झालाय. तर खूप सुंदर रोड आहे, मस्त प्रवास झाला आतापर्यंत. आता ब्रेक मध्ये टाइम गेला तर आता आम्हाला 3 वाजेपर्यंतचा टाइम दाखवतोय घरी पोहोचायचा. असो, बऱ्यापैकी पर्यटक आता कोकणात जायला निघालेत. पुढे अपघाती क्षेत्र वाहने शौकात चालू चढ लागलाय आणि हा रोड कनेक्ट होतो तो भिरा येते. तर मित्रांनो, हा जातो रोड मुळशी आणि पुण्यासाठी आणि आपण लेफ्ट घेतलाय पालीसाठी. 2 किलोमीटरला पुन्हा एकदा स्लाइड राईड घ्यायचा आहे, तो आठवतोय मला. जाईल खाली या नाक्याला आपण काहीतरी म्हणतात. वरचीवाडी विळे, तालुका मानगाव, जिल्हा रायगड. मागचा वाला लेफ्ट मारल्यानंतर ना मित्रांनो, थोडा स्लाइड राईट मारायचा आहे 2 किलोमीटर नंतर, तर तुम्हाला पालीच्या साइड ने जायचंय. तर बघा, हा खोपोली पालीसाठी हा रोड आहे. कंटिन्यू ऑन स्टेट हायवे 93 फॉर 23 किलोमीटर. आणि आता 23 किलोमीटरला आहे पाली आणि हा सुद्धा रोड बनवला गेलाय. बऱ्याच रस्त्यांची कामं झाली आहे. तर पालीकडे जाताना आपल्याला भिरा सुद्धा लागेल. भिराचा देवकुंड वॉटरफॉल तिकडेच येतो, तर तोही मध्ये आपल्याला रस्त्यात लागेल. फक्त वॉटरफॉल कडे जाण्यासाठी 5 किलोमीटरची 2 किलोमीटर ट्रेक करावी लागते. तर असा जंगलातून हा जाणारा रोड आहे. आजूबाजूला गाव हळूहळू, थोडा रिस्की टर्न होता. जर स्पीड मध्ये आलात तर डायरेक्ट समोर जा. सगळं आठवतंय की मागच्या वेळी या रोड चं काम चालू होतं. साजे आदिवासी वाडी, हे आहेत आदिवासी पाडे. बांबूने आणि शेणामातीच्या भिंतींची घरही घरकुलामुळे यांना घर बांधायला मिळाले आहेत. तरी बरीचशी घर ही शेणामातीचीच आहेत अजून तरी. तर आताला जाता जाता आपल्याला सरसगड पण लागेल, तो पण दाखवतो तुम्हाला पालीच्या इथे. खूप छान रोड आहे. ती आपल्या उजव्या साईडला तुम्हाला दिसत असेल तर ती सगळी सह्याद्री डोंगर रांग आहे. ती सगळी समोर एक आपल्याला डोंगर दिसतोय, हे सगळे किल्ले आहेत. तर आता आहोत खड सांबे मोठावली रोड आणि वर खाली खूप छान लेन आहे. तर मला गाडी एकदम कंट्रोल मध्ये घेऊन चालवायची आहे, कारण मोकळे रोड भेटले ना काही रायडर सुसाट पळवतात, अंदाज नाही येत. एक तर ब्लाइंड स्पॉट असतो, म्हणजे जिथे उंचवटा असतो आणि डायरेक्ट रोड सुरू असतो, तिथे कळत नाही की रोड नक्की कुठे असतो किंवा कोणत्या बाजूने तो जातोय. त्यामुळे आणि ही व्हाईट कलरची विदाउट डॉटेड लाईन आहे, म्हणजे इथे आपण ओव्हरटेक नाही करू शकत. अशुद्ध जल उदंचन केंद्र साजे, कुंडलिका नदी आपल्याला लागेल. आता आतोने 5 किलोमीटर आहे इथून. आणि शांत सुंदर असं गाव आपल्याला पाहायला मिळतंय. हॉटेल गौरव साजे, मजा येते. शांतपणे प्रवास चालू आपला, ना आजूबाजूला कोण, ना रस्त्यावर खड्डे, स्पीड ब्रेकर, निवांत प्रवास चाललाय आपला. काय ट्विस्ट अँड टर्न्स येत आहेत यार. सई लवेची वाडी आणि हा स्पीड ब्रेकर, बरोबर कॉर्नरिंगला स्पीड ब्रेकर टाकलाय. जिथे जिथे गाव असतील ना मित्रांनो, समजायचं तिकडे स्पीड ब्रेकर हे आलेच. तर मित्रांनो, ही आहे कुंडलिका नदी. बापरे किती बरं मोठं पात्र आहे आणि नदीला पाणी सुद्धा खूप आहे. आय थिंक याच नदीमध्ये कोलाडची रिव्हर राफ्टिंग होते वाटतं. एकदा दिघेच्या गावी जात असताना आम्ही येथे थांबलेलो. रावळजे ब्रिज, रावळजे आणि हे पण हे बघा, हा तर कालवाच आहे पूर्ण. मित्रांनो, पाली अजून 7.7 किलोमीटर आहे आणि शांतपणे गाडी चालली आपली. या रोडला याल तुम्ही तर एक काळजी घ्या, ते म्हणजे रोडच्या मधोमध गाई गुरं चरायला असतात. एक दोन वेळा असंच झालं की सुसाट गाडी जाते आणि मध्येच ब्लाइंड स्पॉटला ए म्हैस समोर, गाय समोर. आता मगाशी पण फुल स्पीड पकडलेली आणि तोपर्यंत ब्लाइंड स्पॉटला म्हैशी मध्ये आली गाय वगैरे. तो समोरून ट्रक येतो तो पण त्यांनी ब्रेक मारला फरूक, तर फक्त ते सांभाळून. बाकी रोड छान आहे, थोडा जंगलामधला आहे. कदाचित प्रवास कराल तर सकाळचाच करा, म्हणजे अंधाराच्या अगोदर, कारण ऐकलं या रोडला खूप लुटमाऱ्या वगैरे होतात. तर ते सांभाळून जरा रात्रीचं येणं शक्यतो टाळा. तर हे बघा, पाली 6, पाच्छापूर 6 लेफ्टला आणि नांदवे आणि पोलादपूर खाली, पाच्छापूर राईटला 6 किलोमीटर. खड्डे ए खड्डे खड्डे. सूर्य डोक्यावर यायला सुरुवात झाली तरी थंडी वाजते, कारण आपण जंगलाच्या रोडमधून जातोय. अडूळ 2 किलोमीटर आहे अजून आणि पाली 6.
मित्रांनो, इथून पनवेल आहे 75 आणि खोपोली आहे 45 किलोमीटर आणि समोरच आपल्याला दिसायला सुरुवात झाली तो म्हणजे सरसगड। हा बघा, अज्जू आणि मी आलेलो तेव्हा या पुलावरून खालून गेलेलो, तेव्हा या पुलाचं काम चालू होतं, बनवत होते, आणि आता पूल बनवून झालाय, रस्त्याचं काम चालू आहे। एक वर्षा अगोदरची गोष्ट असेल, तर समोर दिसतोय सरसगड आणि आता येईल पाली शहर। तर हा रूट मित्रांनो जातो सरसगड किल्ल्याकडे। आलो आता पाली शहरामध्ये किंवा पाली या गावामध्ये, आणि पालीमध्ये आलो तर पालीचा प्रसिद्ध असा पालीचा गणपती, त्याचं नक्की दर्शन घेऊन जा जेव्हा जेव्हा तुम्ही याल। आणि हे काय आपला मिरर पडला आहे, माझ्या लक्षातच नाही आलं। परवा लग्नामध्ये होतो ना, तिकडच्या त्या बाबूने मिरर काढून चिपकवलेला। ऋषी बोलला मला खंडेवाडी आणि पाली। बल्लाळेश्वर देवस्थान पाली तर्फे गणपतांचे हार्दिक स्वागत। व्हेरी ट्रॅफिक इन पाली शहर। गर्मी लागायला सुरुवात झाली। तर मित्रांनो हा बघा आपल्या समोर आहे अवाढव्य असा सरसगड। काय भारी वाटतो ना, जाऊया एकदा ट्रेकिंगला। आरुषी इथपर्यंत यायचं नंतर चढायचं, काय म्हणतो एक दिवस करूया ना। तर आता मित्रांनो सरस स्ट्रेच आहे 30 किलोमीटरचा, भेटू पुढे। मित्रांनो आता आहे राष्ट्रीय महामार्ग 92 आणि पाली खोपोलीच्या या घाटामध्ये तुम्हाला माहित असेल उंबरखिंड लागते आणि त्याचा इतिहास सुद्धा तुम्हाला माहित असेल, इवन प्रत्येकाला हा माहित असावा। आणि बरेचसे कॅम्पिंग इथे आम्हाला पाहायला मिळाले। एकदम स्ट्रेट आणि सरळ रूट असल्याने थोडा हायवे हिप्नोटिझमचा प्रभाव पडतो या रूटवर। सफेद सफेद दिसतं सगळे रोड सिमेंटचे, आणि कुठे काय वळण नाही, काही नाही, स्पीड ब्रेकर नाही, खड्डा नाही। तर थांबायला अगोदर बघूया कोण येतोय की नाही। गाडी येते, कधी पण वळण आला, जिथे पण टर्न असेल तिथे ओव्हरटेक नाही करायचं, हॉर्न देऊनच जे काय आहे ते करायचं। तर मित्रांनो आजची व्हिडिओ संपवायला आले, आजची सिरीज आपली संपते। ओ हो, ब्रँड अम्बॅसेडर। तर मित्रांनो आजची व्हिडिओ संपवण्याची वेळ आली आणि आपली ही सिरीज सुद्धा। या मालिकेमध्ये खूप काही बघायला भेटलं, खूप काही शिकलो आणि खूप काही अनुभवलं। ते म्हणजे वाजेच्या इथे आडगावात, म्हणजे वाजे सॉरी मित्र असला की सरनेमच तोंडावर असतं, रोहितच्या गावी गेलो, म्हणजे वहिनीच्या गावी लग्नाला। तिथे पाहिलं की लग्न कसं लागतं, त्यानंतर तिकडच्या चालरीती परंपरा रूढी हे सगळं बघता आलं। पहिल्यांदा असं कुठेतरी गावातलं लग्न शेवटपर्यंत पाहिलं मी, वरात कशी निघते, एक आडगावातला रोड अनुभवला, माझा ऋषी होता, सगळं काही सिस्टमॅटिकली झालं। त्यानंतर वराती मध्ये कशी वरात निघते घोड्यावर बसून, कसा बनाटी हा खेळ खेळला जातो, लेझिम खेळला जाते, खालू बाजा वाजवला जातो, हे सगळं अनुभवलं बघितलं। त्या दिवशी आम्ही किल्ल्यातून आलो, हे पण एक्सपिरियन्स केलं की पेट्रोल संपल्यावर कसं पेट्रोल आपण घेता येतं गावागावात दुकानातून, हे सगळं पाहिलं। आणि कोणती तयारी केली पाहिजे, उगाच आपण हलगर्जीपणा नाही केला पाहिजे की चला पेट्रोल आहे तर चालतंय चालतंय चालू द्या, जिथे वाटेल भरावं भरूनच घ्यावे। त्यानंतर दापोली गेलो, दापोलीला फिरण्याचा प्लॅन होता पण तो काही झाला नाही, त्यामुळे आपण तंदुरी केली, मामींनी मस्त तंदुरी बनवलेली टेस्टी। आणि त्यानंतर मग तिसऱ्या दिवशी आलो ऋषीच्या गावी, ऋषीच्या गावी आलो मस्त की मटन आणि चिकनचा भेद केलेला काकींनी, त्यानंतर रात्रीचे रोड बघितले आणि थंडी अनुभवली। तर हा सगळा एक्सपिरियन्स केला आणि आता येता येता या व्हिडिओ मध्ये तर तुम्ही पाहिलं की काय एक्सपिरियन्स केलं, ते म्हणजे हा सुसाट रोड आणि रस्त्याभोवती पडणारं सकाळचं धुकं आणि ताई इथे पण बघा जरा गाडी येते की नाही। तर ते धुकं धुकांमध्ये तर फार वाट लागलेले, एकदम थंड आणि लिटरली असं वाटत होतं की आम्ही भिजलोय पावसाने। एवढा सगळा अनुभव मेमरी साठवून आणि मेमरी कार्ड मध्ये जपून आता ही व्हिडिओ आणि ही सिरीज संपवतोय। तर मित्रांनो तुम्हाला ही संपूर्ण मालिका आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा, आणि नवीन असाल तर लाल कलरचं सबस्क्राईबचं बटन दाबून बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझी नवीन व्हिडिओ आल्यास तुम्हाला नोटिफिकेशन येईल। भेटू आता न्यू इयर, न्यू इयर येते, बघू न्यू इयर चा काय प्लॅन ठरतोय। आणि थांबा मला पहिला ओव्हरटेक करूया, शाबाश।
बघूया आता न्यू इयरचा प्लॅन कसा काय ठरतोय. तर भेटू एका पुन्हा नवीन मालिकेमध्ये, नवीन सिरीज मध्ये, नवीन ब्लॉग मध्ये, नवीन आठवणींना उजाळा देत. तर रजा घेतो मित्रांनो तुमची. बी सेफ, राईड सेफ. ऋषी बायकर. चला. हाय कर फक्त. असं कर, हाय असं कर, असं कर आणि असं कर. दोन तीन बस. चल पटपट. काय आलं मित्रांनो? पालीच्या इथे. हा तर मित्रांनो राष्ट्रीय महार. तर मित्रांनो आता आहे. तर मित्रांनो हा चालेल. चा जा थांबव ना. हो भेटू. सांग मम्मीला विचारलं. मम्मी बोललो होती त्याला घरी. नाही येतो आता फुर्सत मध्ये. चल. तर मित्रांनो ऋषी दादांना शेवटीला आपण गावावरून आता मुंबईला पोहोचतो आणि गॉगल घेतलाय. आपल्याला गॉगलचं दुकान भेटलंय. हे बघ. ओ लय दमलो रे. अडीच वाजले आहोत पनवेलला.